नमस्कार, माझी शाळा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. आपण महाराष्ट्रामधील विविध गोष्टींबद्दल माहिती करून घेत आहोत. तर आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील अभयारण्ये. हे अभयारण्याचे नाव आहे आणि हे हा जिल्हा आहे. म्हणजे हे ही अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थिर आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्या अगोदर आपण पाहूयात की अभयारण्य म्हणजे काय. अभयारण्य म्हणजे महाराष्ट्र शासनाने किंवा कायद्याने संरक्षित केलेले असे जंगल परिसर, पाणलोट क्षेत्र म्हणजेच नैसर्गिक वनसंपदा जे आहे ते कायद्याने संरक्षित करून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रजातींचे पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या प्रजाती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात अशा क्षेत्राला अभयारण्य असे म्हणतात. तर महाराष्ट्रामधील एकूण 61,916 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे. हे वनक्षेत्र जे आहे ते एकूण राज्याच्या 21% इतके आहे. आणि महाराष्ट्राच्या बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये अभयारण्य आहेत आणि त्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी आढळतात. तर आपण ही अभयारण्य कोणकोणती आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये स्थिर आहेत हे पाहूयात. हे अभयारण्याचे नाव आहे आणि हा त्याचा जिल्हा आहे. पहिला आहे अंधारी, हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर बोर, हे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. टिपेश्वर, हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. नागझिरा, हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. चपराळ, हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. मेळघाट, हे अमरावतीमध्ये आहे. नरनाळा, हे अभयारण्य अकोला जिल्ह्यामध्ये आहे. वान, हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. अंबाबरवा, हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. नांदूर, मध्यमेश्वर, हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. यावल, हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. कळसुबाई हरिश्चंद्रगड अहमदनगरमध्ये आहे. गौताळा औटरम घाट, हे औरंगाबाद जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्य, हे औरंगाबाद म्हणजे सध्याचे संभाजीनगर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. नायगव मयूर अभयारण्य, हे बीड जिल्ह्यामध्ये आहे. एडसी रामलिंग घाट उस्मानाबाद म्हणजे धाराशिव येथे आहे. अनेर डॅम, हे धुळे या जिल्ह्यामध्ये आहे. काटेपूर्णा, हे अकोला वाशिम येथे आहे. पैनगंगा, हे अभयारण्य यवतमाळ येथे आहे. ज्ञानगंगा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. कारंजा सोहळ अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. लोणार अभयारण्य, हे बुलढाणा येथे आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य, हे ठाणे येथे आहे. तानसा, हे ठाणे येथे आहे. फणसाड, हे अभयारण्य रायगड येथे आहे. भीमाशंकर, हे पुणे येथे आहे. माळढोक अभयारण्य, हे पुणे सोलापूर अहमदनगर येथे आहे. रेहकुरी अभयारण्य, हे अहमदनगर येथे आहे. मयुरेश्वर सुपे, हे अभयारण्य पुणे येथे आहे. राधानगरी अभयारण्य, हे कोल्हापूर येथे आहे. सागरेश्वर अभयारण्य, हे सांगली येथे आहे. कोयना अभयारण्य, हे सातारा येथे आहे. चांदोली अभयारण्य, हे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी येथे आहे. मालवण सागरी अभयारण्य, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते. तुंगरेश्वर अभयारण्य, हे ठाणे येथे आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान, हे चंद्रपूर येथे आहे. ते अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील सर्व अभयारण्याची नावे पाहिली आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहेत हे आपण आज पाहिलेले आहे. ते हे अभयारण्य संरक्षित करण्यामागे उद्दिष्ट काय असते, तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही अभयारण्य राखीव ठेवली जातात, संरक्षित केले जातात. तसेच जी जैवसंपदा आहे तिचे संरक्षण करण्यासाठी ही अभयारण्य ही संरक्षित केले जातात. तर जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.